subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. गेले काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रासह पनवेलमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. या सततच्या पडणाऱ्या पावसामुळे पनवेल शनी मंदिर येथील टपाल नाका येथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले पाहायला मिळतात. तसेच पनवेल तक्का रोड येथील परिस्थिती सुद्धा तशीच आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना होणाऱ्या या त्रासाबद्दल पनवेल महानगरपालिकेला कोणत्याही प्रकारचा फरक पडत नसून पनवेल महानगरपालिकेने फक्त थुकपट्टीचे काम केले असल्याचे दिसून येत आहे. याही पुढे गेले तर पनवेलहून नवीन पनवेल भुयारी मार्गाला जाणारा रोड जर तुम्ही पाहिला तर या रोडची अवस्था बघून येथे भविष्यामध्ये अपघात होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. कारण या रोडचे पूर्णपणे खच्चीकरण झालेले आहे. पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे प्रचंड प्रमाणात हाल होतात. मात्र पनवेल महानगरपालिकेचे याकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे केली ती फक्त थुकपट्टी केली हेच या माध्यमातून दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात इथे दुर्दैवाने जर एखादा अपघात झाला तर याला जबाबदार कोण? व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जेतपाल सह शिल्पा नरवडे यांचा रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.